नमस्कार, सूरसंगम लातूर या यूट्यूब चॅनलवर रसिक प्रेक्षक बांधवांचं स्वागत आहे. सर वयोवृद्ध मंडळी आहे आणि काय सर आहेत, रिटायरमेंट सर आहेत आणि पहिलेचा काळ थोडासा पाहिलेला आहे आणि आताचा काळ कशा पद्धतीचा आहे त्यांच्याशी आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. अनेक सुविधा निघाल्या, पहिलेच्या काळामध्ये सुविधा नव्हत्या, पर लोक एवढ्या बी सुविधा निघाल्या तर आनंदी का दिसत नाहीत? थोडंसं त्यांचं मनोरंजनाचे साधनं बदललेली तर म्हणून आनंदी हो राहत नाही. कारण पहिलेच्या काळात कशा पद्धतीचे मनोरंजन होते, खेळ कसे होते? खेळ म्हणजे कबड्डी, खो खो असे खेळ होते. आता फक्त क्रिकेटचा जास्त डिमांड आहे मुलांची आणि जास्तीत जास्त मोबाईल मध्ये बिझी झाले. तर क्रिकेट खेळणं कमी पाहणं जास्त आहे. बरोबर, 55-60 मध्ये आहात. कारण तुमच्यापेक्षा 80-90 वर्षाचे लोक म्हणतात की पहिलेच्या काळात सुविधा नव्हत्या पण पहिलेचाच काळ चांगला होता. आता अगदी बरोबर आहे. पहिला कसं होतं, प्रत्येक जण अगदी जिव्हाळ्याने एकमेकाशी वागत होते. मध्ये आनंद भेटणं झालाय. अनेक लोक आनंदाच्या शोधामध्ये आहेत. खिशात पैसे जरी असले तर ते आनंद घेता येईना झालाय लोक, कारण हे सगळं धावपळीचं युग आहे. बरोबर आहे का? मग काय वाटते जरा ही आता या नंतरच्या पिढीला, अजून आता तुम्ही थोडस आपण मध्यम ह्याच्यामध्ये थोडस आनंदात आहोत, मग पुढची पिढी कसं जगल वाटते? थोडस पुढची पिढी आता ज्येष्ठेच्या राहणीमानावर राहते, ज्येष्ठेच्या वळण लावण्यावर. असं टुपी गुरुशेट लेवणार का याच्या नंतरची? ही काही काळापुरतच आहे. आता 30-40 वर्ष झाले की मग ही फेटा तर बंद झालाय. कारण फेटा कमी प्रमाणात, एका गावामध्ये 4-5 लोक राहिलेत फेटा बांधणारे, गुरुशेट घालणारे, धोतर घालणारे. काय मग ही तुम्ही केव्हापासून लिहता टुपी? 10 वर्ष. पहिले नव्हतं. 10 वर्ष. मग काय वाटते असं टोपी घातल्यावर तुम्हाला? शांत वाटते ना, डोक्याला ऊन लागत नाही, धूळ लागत नाही, तेल कमी लागते. तेल कमी लागते का? मग बचत करायला लागेल ना. आता वय झालं, पैसा नाही आपल्यापाशी, कुठे येणार पैसे? मग तुम्ही कामावर काहीचा विचार केला होता, डोक्याला तेल लावण्यापर्यंत विचार म्हणल्यावर जीवन जगणं म्हणजे आता लय आवड झालंय. महागाई वाढली, बरोबर आहे, पेन्शन कमी. आम्हाला 2000 पेन्शन कुठले मिळणार आहे? होय, म्हणजे काही कवा नाही, पण एसटी खात्यात पगारीच नव्हत्या ना. बरं, मग ड्रायव्हर करतो का कंडक्टर होतो? बेल वाजवत होतो. बेल म्हणजे कंडक्टर म्हणा की हो ना, विचारायचं त्याच्याबद्दल काही नाही. मला उलटा आनंद वाटतोय. म्हणजे तुम्ही किती वर्ष केलो बरं कंडक्टर पहिलेच्या काळात? मी 27-28. मग काय वाटते अनुभव पहिलेच्या काळामध्ये? थोडस जांभळवाले आंबेवाले असे डाला घेऊन बसायचे मध्ये. हा, आणि पहिलं एसट्या कमी होत्या, गच्च भरायचं आणि तुम्ही तेवढ्या गर्दीमधून तिकीट मनी जायचं. मग ती कसं वाटते अनुभव थोडासा? आताचा कसं वाटते? आता काय कमी झाले, आता वरची सुविधा निघाल्यात ना. पहिलं मशीन नव्हती, आता मशीन निघाल्या, आता त्यांना बरं हटवले. आता आमच्या टायमाला नव्हत्या डबडे घेऊन हिंडायला. एसटीला गर्दीच नाही ना? गर्दी कशी? एक एसटी नाही, पहिल्यासारखं नाही. पहिले त्या शिटावरच्या दांडीवर बसून जायची लोक, हो, गच्च भरायची, गाडीला लोड व्हायचा, टायर दबायचं. पण आता तेवढे माणसं नाहीत, गाड्या भरपूर वाढल्या होत्या. त्या सर्वापेक्षा तुम्हाला पेन्शन कमी आहे म्हणून तुम्ही काटकसर करता. आणि परत कसे कोणा? ठीक आहे, धन्यवाद दादा, आनंदी आहात तुम्ही, हे महत्वाचं आहे. बालपण बघितलं, जवान पण बघितलं, आता थोडं म्हतारपण बघाला. या तीन काळात मध्ये तुम्हाला कोणतं जीवन चांगलं वाटलं? बालपण चांगलं. का जेवण पण चांगलं वाटलं नाही का? कारण अनेकाला तर बालपण आले की जेवणपणाची वाट बघतील. जेवणपणात लय मजा आहे वाटते. आणि जेवणपण गुजरले की पुढचं दृश्य दिसतंय म्हतारपण, ह्याच्यापेक्षा वाईट आहे. खरंच तुम्ही अनुभवलं काय की जीवनामध्ये बालपण छान आहे? कारण ही जेवणपण म्हतारपण बी नाही, मग जीवनच काय राहिलं? मग बालपण तर आई वडिलापाशी जाते. बालपण तर आई वडिलापाशी जाते. मग जीवन काय राहिलं मला सांगा? ज्या जीवनात आनंद नाही ते जीवन जगण्यात काय मजा आहे? काय नाविलाज असतो? जेवढा आनंद पाहिजे तेवढा नसते ना. ज्येष्ठ दिसाला दादा जरा, आणि तुमचा चेहरा तर मला आठवला साने गुरुजी सारखा दिसायला मला चेहरा यांचा. बरोबर बोललो का नाही? काय पहिलेचे शिक्षक, तुम्ही पण एक शिक्षक आहात म्हणाला तुम्ही. पहिलं शिक्षक म्हणले की असं मुलाच्या नजरेत जर आला तर मुलगा जी आहे का नाही आड बाजूला पाहिजे गुरुजी चाले म्हणून. मग आता बी थोडस तुम्ही अनुभवत असाल, बघत असाल, काय वाटते आता तुमचं? मुलं भीत नाहीत. शिक्षकाला मुलं भीत नाहीत. आमच्या काळात भीत होती, आदर होता, लोकसंख्या कमी होती, त्यामुळे खेडोपाडी जरी आम्ही गेलो तर लोकांना त्यांच्याबद्दल आदर होता, मारल्याबद्दल शिकायत येत नव्हती. त्याला शिकवा किती मारा पण शिकवा म्हणायची. आता तसं राहिलं नाही वाटते मला. काय जरा मारले की लगेच त्याची मायबाप मारायचा विचार सोडून द्यावा लागतो आताच्या लोकांनी.
मागे तस काय नव्हतं, आनंदी जीवन होतं, लोकसंख्या कमी, आहार विहार चांगला होता. आता तसं वाटत नाही मला, सगळी व्यसनच आहेत. शाळेतली मुले व्यसनातच उठली. पहिलीच्या काळात असं ट्युशन नव्हते काय नाही, तरी तुम्ही शिकवत होतो. शाळेतच त्यांचा पूर्ण अभ्यास व्हायचा. आता शाळा प्रत्येक मुलाला ट्युशनच येतात. शाळेत काय असतं काय सांगतो. किती वर्षापासून लिहित होता? 71 पासून लिहित होता. मग शाळेत बी ह्याच पोषकावर जात होतो. पॅन्ट होती, पुन्हा पॅन्ट पुन्हा लिहू लागलो का? ठीक आहे दादा, धन्यवाद, आनंदी राहा. कारण आता तुम्ही शिक्षक म्हणल्यावर तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण आता मी तुमचा विद्यार्थी समजा, तुमचा मुलगा समजा, पण आदर्श तुमच्या लोकांमध्ये जेवढा आहे ती आताच्या युवामध्ये नाही. ती कितीबी टॅलेंट राहू द्या, कितीबी पैसा कमवणार राहू द्या, पण पहिल्याचा एक शब्द म्हणजे कसा वजनदार होता, त्या शब्दाला किंमत होती, त्या शब्दाचं पालन होत होतं, कारण शब्द ते ऐकत होते. आता एकमेकाचे घरातच राहिले नाही तर बाकीच्या ठिकाणी काय बोलायचं? काय वाटते आता ही सगळी परिस्थिती बघून? आता तुम्ही सर्वांचं बोलणं ऐकलात, मी बोललेलं तुम्हाला कसं वाटलं आधी ह्याचं मला प्रथम सांगा. चांगलं आहे, व्यवस्थित आहे. बरं, आता सर्व परिस्थिती बदलली आहे, खूप सुविधा झाल्या का, आणि सुविधाच्या पाठीमागं हे लोक आनंद विसरून चालत का म्हणतो? सुविधा आहेत, परीक्षा मोठ्या जसं आपण घेताल त्याप्रमाणे जसं त्या त्या विद्यार्थ्याला कळायला पाहिजे आपण काय करायचं काय नाही, त्या हिशोबानं ते बनू शकतंय. आपण फक्त आई वडिलांचं काम आहे त्याला व्यसनाच्या हरी जाऊ द्यायचं नाही. गायडन्स त्याला व्यवस्थित चांगलं केलं तर तो बनू शकतो. बनणं त्याच्या हातातच असतंय. फक्त आपण रस्ता दाखवायचा, रस्ता दाखवायचं काम. आमच्यासारखे साधे माणसं आम्ही फक्त लेकराला शाळेत जातोस का एवढंच शिकविलं, पण बाकी काही त्यांचं वडिलांकडंच सगळं. पण काही जण मुलं दादा खरोखरच चांगले आहेत, काही जण बरं का. आता ह्या काळामध्ये 10-15% जर लोक आहेत ना, म्हणला का तुम्ही आई वडिलाचा आदर करतात, चांगलं बोलतात, आई वडिलाच्या सांगण्याप्रमाणे वागतात, पण काही जण जे आहेत एकमेकाच्या संगतीनं बिघडलेले. संगतीनं बिघडतात, मग त्याच्यावर आई वडिलाचं थोडं अंकुश लागतंय. लहान वयातच लेकरू आउटसाईड जात आहे, त्या वयात जर आपण थोडं कंट्रोल केलं तर त्यानं व्यवस्थित बाजू सुधरू शकते. पहिलीच्या काळामध्ये मला सांगा, रोगराई कमी होती, दवाखाने कमी होते, डॉक्टर लोक कमी होते. आणि आता ही रोगराईचं प्रमाण वाढायचं कारण काय थोडस? आता तुम्ही त्या क्षेत्रात आहे म्हणून तुम्हाला त्याचा प्रश्न विचारला थोडस. पहिल्याच्या तुमच्या आता एवढं गर्दी होत नव्हती काय नाही, तुम्ही गव्हर्नमेंटला होतो ना. मग आता ही सरकार दवाखान्यात तर चिठ्ठी काढायला निसतं का, चिठ्ठी काढून घरला यायला दिवस मावळालाय, एवढी गर्दी. मग एवढे रोग वाढले, कारण हर रोगाचा स्पेशलिस्ट आणि तिथून चिठ्ठी मिळते की प्रायव्हेटमध्ये जावा. कारण तिथं बी वशिके बाजी आहेत. कारण म्हणजे तुमच्या काळामध्ये कसं होतं म्हणाला, म्हणजे रोगराई नव्हती? त्या काळात रोगराई बी नव्हती, आणि जास्त असं बाहेरच्या चिट्ट्या फिट्ट्या देत नव्हते. जे इलाज करायचे ते गव्हर्नमेंट. तर माझं म्हणणं असं आहे, तुम्ही आता बऱ्याचशा जणांना प्रश्न विचारताना मी माझ्या लक्षात आलं की जुन्या पिढीमध्ये आणि आत्ताच्या पिढीमध्ये अंतर काय, समजा तुम्हाला काय वाटतं, अशा रूपाचे तुम्ही प्रश्न आम्हाला अगदी तुम्ही छान विचारलात. पण यामध्ये मला एक थोडंसं बोलायचं होतं की आज आपण पाहतोय की प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिकता, पालकाची मानसिकता हे जर विचार केला तर आपण एका लातूर पॅटर्न नावाच्या या शहरामध्ये राहतोय. तर यामध्ये आपल्याला असं प्रखरतेनं जाणवतं की प्रत्येक विद्यार्थ्याची आणि पालकाची एक ज्ञानाची भूक वाढलेली आहे. फक्त शाळेमध्ये शिकवलं जाणारं ज्ञान हे पुरेसं वाटत नाही, आणि मग त्यासाठी म्हणून पूर्वी वाचनालय वगैरे उघडण्याचा शासनाचा जो माणूस होता, त्या आता सध्या तो जरी कमी झाला तरी मोबाईलच्या माध्यमातून म्हणा, ट्युशनच्या माध्यमातून म्हणा, सर्वांना अगदी जास्तीत जास्त वेळ आपल्या शिक्षणामध्ये कसा घालवायचा, आपल्या मुलामध्ये कसा घालवायचा, यासाठी खूप काही प्रयत्न केला जातो आहे, आणि तोही आजच्या मानानं तो कमीच पडतो आहे. आणि जेणेकरून मी एक मुख्याध्यापक आहे, प्राथमिक शाळेवरती मुख्याध्यापक म्हणून काम करतो आहे, आणि माझे शेवटचे एक 2-3 वर्ष राहिलेले आहेत. तर मी माझ्या भाषणामध्ये शाळेमध्ये सुद्धा सांगत असतो की बाबांनो,
आपला टीव्ही आपलं मनोरंजन याकडं थोडंसं आपण आपण मोजक्या वेळेतच वापरा, विद्यार्थी आपले मुलं घरी नसताना वापरा. आणि मी माझ्या घरीसुद्धा 12 वर्ष टीव्ही फक्त हॉलमध्ये शोभेला, ज्याला पिन जोडलेली नव्हती पण टीव्ही हॉलमध्ये होता, जगाबरोबर दिसावं.